नाही, जो अथांगा आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धगधग त्या स्वाभिमान, आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्र देव राज्याचं पहिलं स्थान, जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे, ज्यांच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न देखील उदयास आले, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे असे स्वराज्य संकल्पक शाहजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज। पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचा पटीनं वाढवलं ते संभाजीराजे भोसले। म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एक रोई त्या सह्याद्रीच्या कनेकुपारीला दुमदुमली। अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दिन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला। इतिहास घडवणारा आधी ते जन्माला नव्हता म्हणून झुकावे लागले ते हिमालयालाही, कारण पुष्पामी शिवराया, सहन होणार नाही स्वराज्याची परे, जातीवंत हृदयात धडकतात आमच्या आऊसाहेब, कारण विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान। शंभूराज आठवले की डोळे आश्रू आपोआपच घडतात, जिथे पडती पावले आमची त्याच इतिहासाच्या वाटा, जिथे पडती पावले आमची त्याच इतिहासाच्या वाटा, मोडणार तर नाहीच पण वाकणार सुद्धा नाही मराठा। शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊचे होते, शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊचे होते, म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही, चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो, कसे असतील ते पुत्र, कसे असतील ते राजे, कसे असतील ते राज्य आणि कसे असतील ते स्वराज्य। शिवराय सांगायला फार सोपे आहेत हो, शिवराय सांगायला फार सोपे आहेत, शिवराय ऐकायला सुद्धा फार सोपे आहेत, परंतु शिवरायांचा जय घोष करणे सुद्धा फार सोपे आहे, आणि शिवरायांना अंगीकारणे आणि आचरणात आणणे फार अवघड आहे, आणि आजच्या युगात जो शिवरायांना अंगीकारे आणि आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता। मित्रांनो, आज 350 वर्ष पूर्ण झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवरायांची गरज पडते, इतर फार मोठी शोकांतिक आहे ना। अहो असं वाटतं, भले पहाटे उठावं, या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतकरणातून माझ्या मनातून माझ्या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, म्हणावं बोलावं विचारावं की राजे कशी पकडली हो तुम्ही एवढी बलाटेदार तलवार, आजचा तुमचा मावळा साधा चहाचा कप हातात धरताना याची आठ लटलट कापताय, बघा बघा राजे या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली। राजे तुम्ही राज्यवेडे स्वराज्यवेडे होता ना, आजचा तुमचा मावळा पाण्याची तान कशी बिअर पिऊन भागतोय, बघा बघा राजे या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे। लॉर्ड ब्राऊन माउंटेन म्हणतो, शिवाजी महाराज जर इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते। नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतायत, शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे, आणि ती हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे। स्वामी विवेकानंद म्हणतायत, शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे, आणि ती हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे। इंग्रज गव्हर्नर म्हणतायत, शिवाजी महाराज जर इंग्लंड मध्ये शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता। आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंदार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली, मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजले, पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं, मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही। हे अल्लाह, दुश्मन दिया भी तो कौन दिया, शिवा भोसला जैसा दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पढताना काढलेले उद्गार औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय, उस दिन शिवा भोसलाने मेरे उंगलियां नहीं काटी, बल्कि मेरी ताकत और मेरे घमंड को चूर चूर कर दिया, अब मैं नींद में भी शिवा भोसला से मिलना नहीं चाहता। अहो आज प्रत्येक माता पित्याला वाटतं आमच्या घरात शिवा जन्माने याव्यात, आमच्या घरात जिजाऊ जन्माने याव्यात, अरे पण कसे घडतील शिवा आणि कशा घडतील जिजाऊ, कारण आमच्या घरात माणसा राणीच नाहीयेत, आमच्या घरात आहे ना मम्मी मॉम, कसे होणार संस्कार। आज आमची माता मुलाला जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसते, मालिका बघती आणि त्याचं अनुकरणही करते, मग सांगा ना कसे होणार संस्कार। आज आमच्याच म्हाताऱ्या आई वडिलांचं बोलणं आम्हाला कमीपणाचं वाटू लागलं का,
का तर आम्ही सुशिक्षित झालो, शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आईवडिलांचा अपमान करायला लागलो, आम्हाला जिजाऊ हवे पण त्यांच्यावर संस्कार करणारे वृद्धच नकोय। अरे विचारा त्या वृद्धांना, तुमचे मुलं काय करतात, तुमच्या मुली काय करतात, डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल। माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा आयएएस ऑफिसर आहे, कुणी तर म्हणतील माझा मुलगा परदेशात राहतो। अरे विचारा त्या वृद्धांना, तुमच्या मुली काय करतात, डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल, प्रेम विवाह करून दूर कुठेतरी राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही। अरे डोळ्यात दिसेल फक्त आणि फक्त पाणी। अरे प्रेम करावं ना कसं करावं, राजे राजे तुम्ही पुढे वा, विशालगड गाठा, जोपर्यंत तोफेचा आवाज गाणी पडत नाही तोपर्यंत एक काही गणी मला पुढे सरकू देणार नाही। हा बाजी राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे। प्रेम करा बाजी सारखं, वीर तानाजी सारखं, प्रेम करा राजे साठ मावळे द्या, एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या वीर फर्दिंदाज सारखं। प्रेम करा धर्मवीर संभाजी राजांसारखं, आपल्या हिंदू धर्मावर निस्वार्थी प्रेम, आणि तसंही नसेल जमत तर प्रेम करा जिजामातांसारखं, आपल्या सर्वस्व त्या मातेने देव देश धर्मासाठी अर्पण केले। असं कसं प्रेम केले असेल त्यांनी, आणि आज आम्ही काय करतोय, आणि आज आम्ही काय करतोय। खरंच आपल्या खरंच आज आपला देश, आपला समाज खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीत आहे, परंतु तरीही आज आपल्या देशात, आपल्या समाजात स्त्रीला जेवढे महत्वाचे स्थान मिळायला पाहिजे तेवढे नाही मिळत। आज आपल्या देशात, आपल्या समाजात चुकी कुणाची का असेना, पण जो स्त्रिया पण दोष स्त्रीला दिला जातो, मग तिने काही योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी, मग अशा या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कसं, वागावं तरी कसं, मस्त मन मोकळेपणाने वागलं तर म्हणतात मुलीवर घरचे बंधन नाही, शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात आज पोरींमध्ये फेस करण्याची हिंमत नाही, लग्नाला उशीर झाला तर म्हणतात मुलीमध्ये ज्या कधी खोड असेल हो, लवकर लग्न केलं तर म्हणतात काय, लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल, खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, तर डोक्यावर मिरा वाटेल। मग अशा या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कसं, निरापराधी असून बंधन मिळा घाबरून मरावं तरी कसं, या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी दाशीच्या राणी सारखंच, आणि मरावं तरी दाशीच्या राणी सारखंच। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। स्त्री पर स्त्रीला आई समान स्त्री पर स्त्रीला आई समजण्याचे संस्कार शिवरायांना लहानपणी मोठे झाल्यावर मिळाले नाही, बरं का, शिवराय लहान असताना त्यांच्यावर संस्कार जिजाऊनी केले, त्याचे एक लक्षात आले म्हणून एक उदाहरण सांगते। ज्या वेळी शाहजीराजे भोसले म्हणजे शिवरायांचे स्वतः वडील, ते एका शामियानामध्ये एका महिलेचे नृत्य बघत होते, आणि ते शाहजीराजे नृत्य बघत असताना त्या शामियानामध्ये शिवराय सुद्धा त्या महिलेचे नृत्य एका पडद्या आडून बघत होते। त्यावेळी जिजाऊ शुभांजवळ आले, चापट मारली, त्यावेळी शुभा म्हणाले आऊसाहेब तुम्ही आम्हाला मारले काही शंका नाही, आमचं चुकलं असेल म्हणून तुम्ही आम्हाला मारलं, पण आऊसाहेब माझा स्वतःचा बाप या नृत्य करणाऱ्या बाईला बघतोय, पण मी न बघण्याचं कारण काय। त्यावेळी माझ्या आऊसाहेबांनी गोड अशा सुंदर अशा शब्दात उत्तर दिलं, त्यावेळी आऊसाहेब शुभांना म्हणाल्या बघू द्या शुभा या सगळं जगाला त्या नृत्य करणाऱ्याकडे बाईकडे बघू द्या, पण तुम्ही न बघण्याचं कारण काय, ते गोड शब्द सांगितलं ते उत्तरावून असं लक्षात येतं की आपल्या आईने आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत। त्यावेळी आऊसाहेब म्हणाल्या शुभा तुम्हाला राजे व्हायचंय, या स्वराज्यातील बाई नाचवणारा नाही तर या स्वराज्यातील बाई वाचवणारा राजा व्हायचंय, बघा माझ्या आऊसाहेबांचे उत्तर। हो कब समझोगी हिंदू लड़कियों इस देश को परियों की नहीं महिषा सुमर्दिनी की आवश्यकता है, जो समय आने पर शस्त्र उठा सके, बकरी की तरह मिमियाई नहीं। जय श्री राम। अरे अरे मुलगी जन्माला आल्यावर हत्तीवर बसून साखर वाटणारा माझा महाराष्ट्र आज गर्भपात करायला लागलाय, स्त्री परस्त्रीला आई समान मानणारा माझा महाराष्ट्र आज बलात्कार करायला लागलाय, गर्भपात करायला लागलाय। दादांनो सांगा, दादांनो कशी उमलती फुलं अशा कळ्या तोडल्यावर, सांगा कशी लागेल, सांगा कसा लागेल जीव अशा पंत्या फोडल्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ अशा गर्भातच मुली मारल्यावर, सांगा कशी घडेल जिजाऊ अशा गर्भातच मुली मारल्यावर। संभाजी तात्कालीन काळामध्ये संभाजीराजांसारखं तलवारबाजी कुणी करत नव्हतं, त्यांच्यासारखं भालाफेक कुणी करत नव्हतं। तात्कालीन काळामध्ये सर्वात जास्त वेगाने घोड्याला पळवणारा आणि पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लावे ना लावेपर्यंत, मिटे ना मिटेपर्यंत, या रणांगणावरती एका पायावरती उडवणारा, या जगाच्या पाठीवरती एकच योद्धा होऊन गेला, आणि ते योद्ध्याचं नाव म्हणजे संभाजीराजे। ही झेप ही कलाबाजी कुणाला जमलीच नाही हो, ती जमली फक्त शंभू राजांनाच। दख्खन जिंकायला आला होता स्वराज्याचा औरंग, एका दगडाचा कण सुद्धा जिंकू शकला नाही। हो ज्यावेळी आपले राजे, ज्यावेळी आपला हिंदुत्वाचा वाघ, ज्यावेळी संगमेश्वरी विश्रांतीसाठी गेला होता, त्यावेळी
त्यावेळी स्वतःच्या सख्यामे उन्याने फितूर केली, त्यावेळी आपला वाघ गिरफ्तार झाला होता। लक्षात ठेवा, आपल्या एकट्या हिंदुत्वाच्या वाघाला धरायला एका वाघाला धरायला 10,000 सैन्य होतं हे विसरू नका। त्यावेळी माझ्या राजाला औरंगाच्या दरबारात नेलं आणि त्यावेळी पहिली शिक्षा सुनावली ती म्हणजे डोळे काढण्याची। अहो, ज्या डोळ्यांनी या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, ज्या डोळ्यांनी आयुष्यभर शिवप्रभूचं स्वराज्य मोठं होताना बघितलं, ते डोळे आता कायमचे जाणार होते। हापशी त्या नखलपते त्या गरम सळ्यात घेऊन आले। शंभूराजे ताटपणे उभे होते, हापशी जवळ आले आणि त्या लखलखत्या त्या गरम सळ्या माझ्या राजाच्या डोळ्यात खुपसल्या, आत गेल्या, माझ्या राजाच्या डोळ्यातले बुबळ घेऊन आल्या। रक्त रक्त उमटलं, हापशी बाहेर निघून गेले। राजे ताटपणे उभे होते, बोलू शकत नव्हते, कारण आपल्याच लोकांनी दगाफटका केला म्हणून राजे गिरफ्तार झाले होते। अहो, आज म्हणजे आपल्याला साधी ठेस लागली तर आपण सगळ्यांना सांगतो, परंतु आपल्याच हिंदू वाघाचं, ज्यांना तुमच्या कुंकवासाठी, यांच्या गंधासाठी, आमच्या टिकल्यांसाठी, ज्यांना आपलं स्वतःचं आयुष्य खर्च केलं, त्या वाघाला औरंगजेबाने धरून नेलं, एवढी हाल केली, जिवंतपणे जीभ कापली, जिवंतपणे डोळे काढले, जिवंतपणे नखे कापली, आणि त्याच्याच नावाने आपण एवढं मोठं शहर वसवलंय। अरे, लाज वाटू द्या, बंद कराये। अरे, लाज वाटू द्या, बंद कराये। आणि कोणी जर म्हणत असेल औरंगाबाद, त्याच्या समोर जा आणि छाती ठोकून सांगा, औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणायचं, संभाजीनगर म्हणायचं। रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधी तो अनेक युद्ध केल्यावर। जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हातात होती डाल, पळत होतो घोडं। छत्रपती संभाजीराजांचं नाव घेऊन एकदा डोळे जाग आणि तुझ्या मार्गात आलेले संकट कापून टाक। जाता जाता एवढं सांगते, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला। हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला। मराठ्यांच्या चळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळली माघारी। राजा, तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळी भगवाच लावला असता, भगवाच लावला असता। मी आजपर्यंतही सांगत आली आणि आजही सांगणार आहे, तुम्हाला ज्या छत्रपती शिवाजी काळजी घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं लॉकेट जर तुम्हाला गळ्यात घालायचं असेल तर तुमचं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगठ्या जर तुम्हाला बोटात घालायचे असेल तर ते बोट कोणत्या स्त्री परस्त्रीचे द्वेष करण्यासाठी वापरले जाणार नाही याची काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा शर्ट जर तुम्हाला अंगात घालायचं असेल तर ते शर्ट घालून तुम्ही कुठल्या अनैतिक चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर तुम्हाला या मुखाने घ्यायचे असेल तर या मुखाला मरेपर्यंत कुठल्याही व्यसनाच्या छोट्याशा कणाचा सुद्धा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या, याची काळजी घ्या। जय जिजाऊ, जय शिवराय।